माझे नाव आराध्य शरद आव्हाड आहे. मी इयत्ता 4 शिकत आहे. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मी 2 शब्द सांगणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशी शिवरचना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव कोकणातील चिखली हे होते. त्यांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते व संस्कृत भाषेचे चांगले ज्ञानी होते. टिळक अवघे 16 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. फार कमी लोक त्या काळी महाविद्यालयातून शिक्षण घेऊ शकत होते. त्यातूनच लोकमान्य टिळक हे एक होते. 1871 साली त्यांचा विवाह तापीबाई सोबत झाला. लोकमान्य टिळक अवघे 16 वर्षाचे होते आणि तापीबाई त्याहून पुष्कळ लहान. 1879 साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी वकिलीची पदवी मिळवली. 2 वेळाही प्रयत्न करून ते एमए पूर्ण करू शकले नाही. भारतीय आंदोलनाचे पहिले नेते लोकमान्य टिळक हे होते. त्यांनी मराठा आणि केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले. अशा या लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आपण साजरी करू आणि त्यांना अभिवादन. जय हिंद. जय महाराष्ट्र.